आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या बातम्या देत भारत आणि चीन सीमावर्ती भागातील प्रश्न शांततापूर्ण संवादातून सोडविण्यास भारत कटिबद्ध संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य आंतरराष्ट्रीय कांदा निर्यात बंदीबाबत फेरविचार करण्याचे शरद पवार यांची केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांना विनंती राज्यात आजपासून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेस प्रारंभ आणि सर्व विद्यापीठांना सहकार्य करण्याची सरकारची भूमिका असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचं सा प्रतिपादन भारत आणि चीन दरम्यान पूर्व लडाखच्या सीमेवर सुरू असलेल्या वादाबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत निवेदन सादर केलं या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या निवेदनाला महत्व आलं आहे सीमावर्ती भागात सध्या अस्तित्वात असलेले प्रश्न शांततापूर्ण संवादातून सोडविण्यासाठी भारत कटिबद्ध आहे परस्परांबद्दल आदर आणि संवेदनशीलता हे दोन राष्ट्रांच्या शांततापूर्ण संबंधाचे द्योतक असल्याचं राजनाथ सिंह यांनी नि आपल्या निवेदनात सांगितलं दरम्यान आज लोकसभेत संसद सदस्यांचे वेतन भत्ता आणि निवृत्तीवेतन दुरुस्ती विधेयक अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती विधेयक आणि बँक नियंत्रण दुरुस्ती अशी तीन विधेयकं सादर केली जाणार आहेत तर राज्यसभेत दिवाळखोरीबाबतचं दुरुस्ती विधेयक सादर जाण्याची शक्यता आहे कोरोना संसर्गाविरोधात लढण्यासाठी राज्यांना बळ मिळावं यासाठी केंद्र सरकारनं राज्य आपत्ती निवारण निधीचा अकरा हजार ब्याण्णव कोटी रुपयांचा पहिला हप्ता तीन एप्रिलला दिला असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी काल लोकसभेत सांगितलं नागरिकांना अडचणी येऊ नयेत म्हणून राज्याच्या एकूण उत्पादनाच्या दोन टक्क्यापर्यंत अतिरिक्त खरेदी करण्याची परवानगीही राज्यांना दिली असल्याचं ठाकूर यांनी लेखी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं वायूयान सुधारित विधेयक दोन हजार वीस राज्यसभेत आज पारित करण्यात आलं या विधेयकात नागरी उड्डाण मंत्रालयाअंतर्गत सध्याच्या तीन प्राधिकरणांचा वैधानिक दर्जा देण्याची तरतूद आहे दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत डाव्या पक्षांनी आज संसद परिसरात धरणं आंदोलन केलं कृषी उत्पादन व्यापार आणि सहित शेतकऱ्यांशी संबंधित अध्यादेश जारी करायला विरोध दर्शवण्यात आला हे अध्यादेश मागे घेण्याची मागणीही डाव्या पक्षांच्या सदस्यांनी केली आहे भारत निवडणूक आयोगानं निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी तसंच राजकीय पक्षांनी अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत दहा ऑक्टोबर दोन हजार अठरा आणि सहा मार्च दोन हजार वीस रोजी तपशीलवार सूचना निर्गमित या अनुषंगानं आयोगानं अकरा सप्टेंबर दोन हजार वीस रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये तपशीलवार चर्चा केली संबंधित उमेदवार आणि त्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धी यासंदर्भातील सूचना आणखी स्पष्ट करण्याच्या आयोगानं निर्णय घेतला आहे निवडणुकीय लोकशाहीच्या सर्वांगीण विकासासाठी उन्नतीसाठी या नैतिक बाबीवर जोर दिला आहे आपला देश सातत्यानं कांदा निर्यात करत आला आहे निर्यात होणाऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे मात्र केंद्र सरकारच्या आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून असलेल्या प्रतिमेला मोठा धक्का बसतो याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांना करून दिली शरद पवार यांनी आज पियुष गोयल यांची भेट घेऊन राज्यातल्या कांद्या उत्पादकांची परिस्थिती विषद केली तसंच निर्यातबंदीबाबत फेरविचार करावा अशी विनंती या यासंदर्भात वाणिज्य अर्थ तसंच ग्राहक संरक्षण या तिन्ही मंत्रालयांशी चर्चा करून पुन्हा निर्णय घेऊ असं आश्वासन पवार यांना यावेळी देण्यात आलेलं आहा केंद्र सरकारनं काल सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढावी आणि दरांवरही नियंत्रण राहावं यासाठी तातडीनं निर्यातबंदीचा निर्णय लागू करण्यात आला आहे परकी व्यापार महासंचालनालयानं काल याबाबत अधिसूचना जारी केली आहे दरम्यान कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावर नाशिक जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी कांदा उत्पादकांनी आंदोलन सुरू केली आहेत देवळा तालुक्यात रास्ता रोको आंदोलन तर सटाणा इथं चक्काजाम आंदोलन केलं आजपासून व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करून अन्य राज्यात पाठवू असं आवाहन कांदा उत्पादक संघटनांनी केलं आहे कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी खासदार भारती पवार यांनी वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखील कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरळीत आहेत तर जिल्ह्यातली सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार, असले लासल बाजार समितीत कांद्याच्या दरात क्विंटलमागे एक हजार रुपयांची घसरण झाली असून संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद आहेत महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अध्यादेश आणणं हा कायदेशीर मुद्दा आहे आणि महाविकास आघाडी सरकार त्याकडे लक्ष देईल असं महाराष्ट्रातील प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्याच्या निर्णयानंतर अध्यादेशाचा मार्ग अवलंबण्याच्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तुमसर मार्गावर नवनिर्माणाधीन राज्य महामार्गाचे बांधकाम सुरू असून आज सकाळी याच मार्गावर कंटेनर आणि दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला असता या अपघातात तीन लोक गंभीर जखमी झालेले आहेत या प्रादेशिक आपण नागपूर केंद्रावरून आहात कोरोना कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वसंरक्षण हाच एक सोपा उपाय आहे नागरिकांना स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम एक शस्त्र ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका आणि नगरपालिकातील लोकप्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे ठाकरे यांनी संवाद साधला त्यावेळी बोलत होते राज्यात आजपासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे तसंच कोरोनाविरुद्ध लढताना घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे राज्यातील जनजीवन सुरळीत होत असताना कोरोनाची तोडणे देखील तितकंच महत्वाचं आहे यासाठी ही मोहीम महत्वाची असून लोकप्रतिनिधी प्रशासन यांनी गाफील न राहता शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचं आहे प्रत्येकानं आपली जबाबदारी ओखून आपले कुटुंब सुरक्षित केल्यास पर्यायांना आपला महाराष्ट्र सुरक्षित होणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत नागपूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये कोरोना आजाराचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत आहे या परिस्थितीत प्रत्येक नागरिकानं आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणं आवश्यक आहे त्यामुळे राज्य शासनानं पंधरा सप्टेंबर ते पंचवीस ऑक्टोबर या काळात सुरू केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी कोरोनामुक्त महाराष्ट्र मोहिमेला घराघरातून प्रतिसाद देण्याचे आवाहन ऊर्जा ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी केला आहे कोविड एकोणीस या आजारावरचा सर्वोत्तम उपचार म्हणजे कोविड होऊ न देणे हाच आहे ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडूच नये हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब आणि निम्न मध्यमवर्गीयांच्या पोट पाडण्याचा प्रश्न लक्षात घेऊन सध्या शहरात लॉकडाऊन टाळण्यात येत आहे मात्र शहरातील गर्दी कमी होणं अतिशय आवश्यक आहे यामुळे वृद्ध आणि लहान बालकांना विनाकारण संसर्गातून कोरोनाबाधित व्हावं लागत आहे आपल्यामुळे इतरांचा जीव धोक्यात येणार नाही यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहनही त्यांनी आज जारी प्रसिद्धी पत्रकात प्रसिद्धीपत्रकात आहे देशात कोरोना विषाणू संसर्गाची कालपर्यंत पाच कोटी त्र्याऐंशी लाख बारा हजार दोनशे त्र्याहत्तर नमुने तपासण्यात आले आहेत यातले दहा लाख बहात्तर हजार आठशे पंचेचाळीस काल तपासण्यात आले अशी माहिती भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने दिली आहे या संसर्गावर नऊ लाख नव्वद हजार एकसष्ट रुग्ण सध्या उपचार घेत असून अडतीस लाख एकोणसाठ हजार तीनशे नव्याण्णव रुग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहेत एकूण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण वीस पूर्णांक आठ दशांश देशातला मृत्यू मृत्यूदर एक पूर्णांक चौसष्ट शतांश टक्क्यापर्यंत कमी झाला आहे राज्यात काल दिवसभरात पंधरा हजार नव्वद रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या सात लाख पंचावन्न हजार पन्नास झाली आहाबरोबर राज्याचा कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढून सत्तर पूर्णांक सोळा शतांश झाला आहे राज्यात काल सतरा हजार सहासष्ट नव्या कोरोनाबाधित रुग्णांचीही नोंद झाली यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या दहा लाख सदुसष्ट हजार तीनशे चौऱ्याहत्तर झाली आहे काल दोनशे सत्तावन्न कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंचीही नोंद झाली यामुळे राज्यातल्या कोरोना बळींची एकूण संख्या एकोणतीस हजार आठशे चौऱ्याण्णव झाली आहे सध्या राज्याचा कोरोना दर दोन पूर्णांक सत्याहत्तर शतांश टक्के इतका आहे एकूण दोन लाख एक्याण्णव हजार हो छप्पन्न कोरोनाबाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून या आजाराचा प्रसार कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत यवतमाळ जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगानं पसरत असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून यवतमाळ जिल्हा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पुढाकारात जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी चेंबर ऑफ कॉमर्सनं बंदबाबत त्याचं स्वागत केले आहे तर जिल्हा प्रशासनानं मात्र बंदबाबत प्रशासनाचे कुठलेच निर्देश नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार नऊशे सत्तावन्न कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधित रुग्णांचा आकडा पंचावन्न हजार चारशे तीसच्या वर आहे आज एक हजार सहाशे सहासष्ट रुग्ण या आजारातून बरे झाल्यामुळं रुग्ण बरे होणाऱ्यांचा आकडा एकूण बेचाळीस हजार तीनशे तेहतीस झाला असून यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण शहात्तर पूर्णांक सदतीस टक्के इतकं झालं आहे आज अठ्ठेचाळीस रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळं या आजारामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या आता एक हजार सातश्रिपन्न झाली आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक इथल्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाला आज राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रोफेसर श्रीनिवास वरखेडी यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी आयोजित कार्यक्रमात सामंत यांनी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या प्रलंबित कामांसह कोविड परिस्थितीत अंतिम परीक्षांचे नियोजन विकासकामे आकृतीबंध निधी इत्यादी विविध कार्यांचा आढावा घेतला शासनातर्फे सर्व विद्यापीठांना सहकार्य करण्यासाठी हा दौरा असून शिक्षक कर्मचारी विश्वविद्यालय यांना परीक्षा घेताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याची शासनाची भूमिका आहे विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर अतिक्रमण करण्याचा कोणताही विचार नाही अशी स्पष्ट भूमिका या सामंत यांनी मांडली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या भारत आणि चीन सीमावर्ती भागातील प्रश्न शांततापूर्ण संवादातून सोडविण्यास भारत कटिबद्ध संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य आणि सर्व विद्यापीठांना सहकार्य करण्याची सरकारची भूमिका असल्याचं उच्च आणि शिक्षण मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन आकाशवाणी नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार